शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरत्ना, वरम पुंडलिका यदा तू मुनीन्द्रे, समागत तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, अजं रुक्मिणी प्राण संजीवनंतं, परम धाम कैवल्यमेकं तुरीया। प्रसन्न प्रपद्धाति देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, समचरं सरोजं सांद्रलीलामुदामं, जगननीत पाणि मंडन मंडनानां, करुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम, सदैव दवलहासं विठलं चिंतयामि। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाण निज रूप तुझे, मीठे विते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोनी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति मन्वादितं गगन सदृशं तत्त्वमस्याधिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्ववी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा, पादनाथं गुरुराजवैनं मुमोक्षौ नाथनानि दाहेत्यदक्षं, गोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठम्। ॐ शान्ति शान्ति। हीच भावी माझी आस, जन्मजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी मारी चुको निधी हरी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्होळ, पंढरीचा वारकरी मारी चुको निधी हरी, चंद्रभागे स्थान तुका मागे हेची दान, पंढरीचा वारकरी मारी चुको निधी हरी। संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा पालखी सोहळा, संत श्रीपाद बाबा रामदास पालखी सोहळा यांच्या चालू असलेल्या ऑनलाईन सत्संगामध्ये माझ्यासारख्या पामराकडे सेवा आली। 2 दिवसापूर्वी आपले खंदारे बाबा यांचा फोन आला की ताई तुम्हाला ऑनलाईन यावं लागेल। थोडस मनामध्ये कुठतरी काहीतरी वाटलं, एवढे मोठे मोठे महाराज असताना माझ्यासारख्या लेकराला तुम्ही फोन केला, पण असो सेविके सांगितले करावे ते काम आणि मी येथे विदू पण काम नाही। तसं पाहिलं गेलं तर मी कोणी कीर्तनकार, मी एक माझ्या श्रीपाद बाबांची एक विद्यार्थी, माझे बाबा स्वतः म्हणायचे की आपण स्वतः एक विद्यार्थी आहोत, पण संप्रदायावरील निष्ठा, बाबांचा बाबांच्यावरील भाव, वारीतील भाव आणि नामावरील निष्ठा यांचं कृपछत्र असल्यामुळे चला म्हटलं आपण निदान अनुभवाचे 2 बोल तरी सांगू शकतो। इंदोली बाबा त्या दिवशी म्हटले की बाबा असं म्हणायचे की 4 शिव्या त्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही द्या। कोणाला? बाबा म्हणायचे की मला 4 शिव्या द्या त्या व्यासपीठावर जाऊन, पण असं कुठेतरी ते मनात पोचलं पाहिजे। एवढा आपण म्हणजे अनुग्रह प्राप्त झाल्याच्या नंतर, बाबांनी आपल्यावर कृपा केल्याच्या नंतर शिव्याच्या ऐवजी आपण निदान अनुभवाचे 2 बोल तरी सद्गुरु कृपेने मांडू शकतो, तेव्हा हा छोटासा प्रयत्न। आणि त्यांनी असं म्हटलं की हा जो वारीचा लाडू कार्यक्रम आजचा
जो दिवस असेल तो आतापर्यंत जेवढे लेकरांचे बोबडे बोल त्यांना ऐकण्यात आनंद वाटतो ना, अजून अशा माझ्या एका लेकराची भर त्याच्यामध्ये पडली, म्हणून हा प्रयत्न असो माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठल। तसं पाहायला गेलं तर आपण या परमार्थामध्ये आलो, बाबांनी आपल्याला अनुग्रह दिला, त्या संप्रदायामध्ये एवढा आनंद एवढा आनंद किती अनुभव आले असतील ते सांगायला गेलं तर आपले शब्द अपुरे पडतील। पण लहानपणापासून यामध्ये परमार्थामध्ये होतो, कारण की आमच्या पाट्यावरच माग उजली होती, पाचीलाच आमच्या बाबामध्ये एवढं आमचं भाग्य की आमच्या पाचीला बाबा श्रीपद, तो एक अनुभव सांगते मी तुम्हाला की श्रीपद बाबा जेव्हा भाऊ म्हणजे गणेश झाला आणि त्याची पाची होती आणि श्रीपद बाबा येण्याचा योग हा घाटकोपरला आला, तर आईला कुठेतरी असं वाटलं की कसं काही काही साधू महाराज लोक असं पाचीचं जेवत नाही, तर ती व्यक्त करून दाखवली आईने इच्छा, पण बाबा म्हटले नाही की तू स्वतः जेवण बनव आणि आम्ही ते जेवणार, आणि श्रीपद बाबांनी असं म्हणजे कधी विटाळ काहीच पाळलं नाही, तर बाबा त्या ठिकाणी जेवले। पण लहानपणापासून परमार्थ असायचं, पण कधीच असं बाबांनी स्वतःही बाबांनी कधी उभं केलं नाही काहीच नाही, असं वाटायचं की म्हणजे आई म्हणायची की प्रवचन कीर्तन केलं की तसं वागावं लागतं आणि तसं नाही वागलं तर मग परत समाजात म्हणजे असं कीर्तन प्रवचनामध्ये लिटा मटम बोलतात, पण असं आता पाहिलं की तसं बोलतात तसे वागतात असं आहे का नाही, मग चल चला म्हटलं आपणही करू शकतो सद्गुरूच्या कृपेने काहीतरी संतांचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न करू शकतो। बाबा म्हणायचे की सगळे कीर्तनकार प्रवचनकारांचा कधीही विषय एकच असला तरी बाबा एक दृष्टांत सांगायचे की रेल्वे प्लॅटफॉर्मवर जर एखादा नवीन पॅसेंजर आला तर त्याच्यासाठी ते उपयुक्त होऊन जाईल, त्याच काम होऊन जाईल, त्यासाठीही कीर्तन प्रवचनाची दोंगी आहे। आता तसं आपण आता लाईव्ह येण्याचं खूप मोठं कारण आहे या आपल्या महाराष्ट्रात नवे नवे या जग भारतात नवे नवे तर या जगामध्ये जो हा कोरोनाचा विषाणू माजलाय आणि त्यामुळे आपल्याला वारीला न जाण्याचं वारीला जाता येणार नाहीये आणि त्यामुळे आपला हा सत्संग ऑनलाईन उपक्रम चालू केला खंदारे बाबा, इंगवले बाबा, आपले गुरुवर्य गाडगे बाबा, मुळातच ती वारी चालू केली आणि त्या वारी गाडगे बाबा झंझणे बाबा यांनी चालू केली, त्याच्यामुळे ते वारीचं महत्व त्या वारीमध्ये काय आनंद आहे काय सुख आहे हे त्याच्यामुळे कळलं आणि त्या वारीच्या निमित्ताने तुमच्या सारख्यांच्या मायबापांच्या समोर येण्याचा योग आला असो। वारी, आता वारी या विषयावर काय बोलायचं, वारी हा वारकऱ्यांचा जीव म्हटला तरी हरकत नाही, म्हणजे प्रत्येक वारकरी वारी केल्याच्या नंतरच वारकरी हा संज्ञा त्याला दिलेली असेल कदाचित, तर त्या वारीबद्दल किती बोललं तरी शब्द अपुरेच आहे, कारण की स्वतः ती वारी मी अनुभवली आहे आणि म्हणजे तसं पाहायला गेलं तर लग्नाच्या आधी मी 3 वर्ष वारी केली, पण त्यावेळेस असं डोक्यावर कसलंही प्रेशर नव्हतं काही नव्हतं, मोकळ्या मनाने कोणाची परवानगी नाही काही नाही, खूप खूप आनंद लुटला 3 वर्ष। आणि चौथ्या वर्षी जेव्हा वारीची वेळ आली, वारी येते ही आषाढ महिन्यामध्ये येते आणि एप्रिल मध्ये लग्न झालं, अशी कुठेतरी भीती वाटत होती की आता आपल्या चौथ्यांदा वारीला जाता येतंय की नाही, पण तसं पाहायला गेलं तर खूप अवघड आहे या संसाराच्या रहाडगाडग्यामध्ये सगळं खूपही मनात इच्छा असली तरी सर्व ऍडजस्ट करून वारीला नाही जात येत, पण त्या चौथ्या वर्षीच्या वारीच्या वेळेस मुलींची सोय करणं किंवा यांच्या जेवणाची सोय करणं हे सगळं पाहावं लागतं आणि तेव्हा निघा म्हणजे ठरलं आणि बिछाडा भरला आणि वारीला गेले। जशी आईने माझ्या वडिलांना जशी परमार्थामध्ये साथ केली आणि त्याच्यामुळे ते परमार्थ करू शकते, तशी कुठेतरी तिची साथ मला भरपूर आहे आणि त्यामुळे मी हे सगळं आणि तिच्या जीवावर मुलींना ठेवून ती चौथी वेळ माझी वारीला येण्याची झाली आणि त्याच्यानंतर पाचव्यांदा स्वतःच्याच मनाने म्हणजे वारीला यायचं म्हणून काहीतरी आपलं आपल्याकडे जागरण घालतात, तर असं म्हटलं की एकदा घातलं की ते 5 वेळा घालावं लागतं किंवा गणपती बसवलं की तो 5 वेळा बसवावं लागतं, रविष्ठरांना म्हटलं 4 वाऱ्या झाल्या ते आता माझी 5वी वारी होऊन द्या, तर तेही मोकळ्या मनाने म्हटले ठीक आहे पोरींची सोय कर मा
आज मी बघेल जेवणाचं काय ते आणि तुला जायचं असेल तर जा. तर अशी ती समजेने मी पाचवी वारी साठी निघाले. अशा प्रकारे पाच वारे झाले. त्या वारीमधला आनंद जर सांगायला गेलं ना तर खरंच असं आठवलं तरी अजूनही अंगावर शहारे येतात. जेवढे म्हणजे त्या वारीमध्ये एक आपलं कुटुंबच होऊन जातं. खूप म्हणजे माऊली प्रत्येक माणसं कोणाचंही काही नाव माहीत नसतं, गाव माहीत नसतं, पण प्रत्येक जण माऊली या नावाने कोणाला कोणाचा धक्का लागला तरी सॉरी हा शब्द नाही तिथं पण माऊलीच म्हणायचं. माऊली चला पुढे, माऊली हे घ्या, माऊली ते द्या. म्हणजे एवढे तर वारीमध्ये अनुभवलंय ना खूप. आणि आपल्या बाबांच्या पालखी सोहळ्यामधलं जे नियोजन झाले ना खूप उत्तम. म्हणजे काही माणसं अशी तंबूसाठी रात म्हणजे त्यांना तंबूचं काम दिलेलं, काही जणांना कार्यक्रमाची रूपरेषा आज कोणाचं कीर्तन काय, म्हणजे प्रत्येकाला असं कोणाला सचिन दादा चव्हाण बाबा हे असं प्रत्येकाला ना कोणाला बिछाण्याचं काम, कोणाला तंबू ठोकण्याचं काम असं प्रत्येकाला. आणि सर्वात म्हणजे आपल्या ज्या पोटाला जे अन्न लागतं तर ते बनवण्याचं काम आमच्या गावचे संजू भाऊ कोडे यांच्याकडे होतं. खूप छान पार पाडलं त्याने. अजूनही त्यांची आठवण येते. कारण की कधी कधी आपल्याला बघा घरी जर वेळ नसेल तर गरम गरम अक्षरशः चपाती चहा संग खायची म्हटली तरी वेळ नाही भेटत त्या समजा. पण माझा असा संजूभाऊ कोडेंबद्दल अनुभव आहे की चहा जर तयार असायचं ना तर ते म्हणायचे म्हणजे ते मला मेवणी म्हणून चिडवायचे की धर चपाती खायच्या. म्हणजे जी घरी सोय नाही ना ती वारीमध्ये व्हायची. खूप छान वाटायचं. आणि जी पाच वर्ष वारी केली ना कधीच कसलंच टेन्शन नाही घेतलं की आपलं बिछाणं कुठे आहे, की आपलं कपडे धुवायचं काय, कसं काय होणार, काही टेन्शन नव्हता. बिछाणारी कोणी आणून द्यायचं. कधी कधी तर सगळ्यांचे बिछाणे घेऊन जायचं, माझा बिछाणा तिथंच पडलेला असायचं, कोणी आणून द्यायचं, काहीच कधी काही करावं लागलं नाही. ही सगळी व्यवस्था खूप म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये खूप छान होती. आणि हीच व्यवस्था मैत्रिणींना सांगून की आमच्या पालखी सोहळ्यामध्ये खूप छान व्यवस्था आहे, तुम्ही पण चला ना एकदा वारीला, असं करून मैत्रिणींना पायवारीसाठी तयार करायचं. पण आता खंत एवढ्याच गोष्टीची वाटते की त्या मैत्रिणींची पायवारी सुरळीत चालू आहे, पण मला मात्र या संसाराच्या रांग गर्दीमुळे नाही जात आहे असो. पण माझ्या सद्गुरूंनी श्रीपाद बाबांनी सांगितलेली वारी मला समजली त्याच्यामुळे. पण तरी कुठेतरी दुःख असं वाटतं. आणि ती हुरहुर वारीची वेळ आली की अशी हुरहुर वाटते की आज कुठे मुक्काम असेल. जेजुरी मधला तो आनंद खूप म्हणजे खूप आनंद. म्हणजे सकाळी लवकर उठायचं, कुलवडे ताई झणझणी आई यांच्या संगत पटकन आंघोळ. पहिले म्हणजे पहिल्या वर्षी एवढं नाही समजलं, पण मग नंतर ती सवय झाली की आपल्याला काकड्याला बसायचंय तर सगळ्यांच्या आधी अंधारात आंघोळ केली पाहिजे. म्हणजे कुणी पाहणार नाही काय नाही, म्हणजे लेडीजचा हा तो मोठा प्रॉब्लेम असतो. आणि आंघोळ करून काकड्याला बसायचं, ते काकड्यातल्या चाली, ते झांबरे बाबांची ती चाल मला खूप म्हणजे अजूनही आठवते. मुका झालो माझ्या गेली, मुका झालो माझ्या गेली, खूप छान वाटायचं. काकड्या झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं आईवारी म्हणजे चालण्याचा रस्त्याने कार्यक्रम सुरू व्हायचा. रस्त्यानेही अपंग गवळणी खूप खूप मजा यायची. म्हणजे त्याचा म्हणजे शब्दातच खूप त्या आनंदाला काही पारावारच नाही. का असं कोणी वारकरी पाहत नाही की आता ऊन लागतंय का पाऊस येतोय काही नाही. खूप मजा म्हणजे तो आनंदच खूप वेगळा आहे. तर त्याच्यामध्ये असं खूप आवर्जून आठवण येते त्या लोकांची. भालेराव मामांचं ते म्हणजे त्या मैत्रिणी जातात आणि मी घरी बसते ना तर मला ते प्रमाण खूप आठवत. आणि ते कोणीतरी असं म्हणजे आपलं या शेजारीन बर नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया, या शेजारीन बर नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया. खूप छान. आणि एवढं थकायला व्हायचं ना मग कधी कधी असं वाटायचं खूप दमलं आता कधी मुक्कामाचं. म्हणजे जे सिनियर लोक येतात त्यांना असं विचारायचं आता किती अंतर राहिलो, आता किती चालायचं आपल्याला. आणि जर दुपारचं असं कुठेतरी विसावा आला आणि कुठे असं लांब झाडाखाली जाऊन बसलं ना सहज डोळा लागायचा, सहज तो घरी
सगळ्यांनी आपल्याला चालायला सुरुवात करायची. ती पण चाल खूप म्हणजे असं ते कानावर असं झोपेतच आपण उठूशी वाटत नाही, पण असं वाटायचं पालखी पुढे निघून जाईल आपण मागे राहू. आणि गले बाबा तिकडून माईक मध्ये म्हणायचे, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. असं करत मुक्कामाचं ठिकाण कधी यायचं कळायचंच नाही. पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर आमचं संजू दादांचा चहा तयार असायचा. कोणाच्याही पुढचं बिस्किट घ्यायचं, कोणाच्याही पुढचा चहा घ्यायचा. पण मला आहे ना सेवा म्हणजे खूप करायला आवडायची वारीमध्ये. आपल्या बांगराज्येत म्हणजे किती रमलेलं असायचं ना, पुन्हा पण तो असं वाढ म्हणजे वाढायची वेळ आली ना का वाढू वाटायचं, कीर्तनामध्ये उभं राहू वाटायचं. आणि मग चहा तो मुक्कामाच्या ठिकाणी गेल्याच्या इथे चहा तर तयार असायचा. आणि चहा कुठे पितो ना पितोय असं कधी असं बसला असं वाटायचं. आणि बसल्याच्या नंतर चहा दिल्याच्या नंतर पुन्हा माईक वरून अनाउन्समेंट पाहिजे. चला सगळ्यांचा चहा झाला असेल तर सगळ्यांनी हरिपाठाला रांगेत येऊन उभं राहा. आणि पुन्हा मग तो नवीन जोश त्या हरिपाठामध्ये नाचल्याच्या नंतर जो दिवस भर जशी नेला तो सगळं निघून जायचा. असं वाटायचंच नाही की आपण दबलोय म्हणून. खूप छान वाटायचं. कालच आपल्याला खांदारी बाबांनी सांगितलं की हरिपाठामध्ये नाचल्याच्या नंतर किती योगासनं होतात आपली आणि किती फायदे होतात. म्हणजे हरिपाठा असं बोलून आणि बघून हरिपाठ हा नाचूनच केल्यावर जो आपल्या शरीराला देखील फायदा होतो खंदारे बाबांनी सांगितलं का. तर तो शिंदा सगळा निघून जातो तो वारीमध्ये. तसं पाहायला गेलं तर वारीचं किती वर्णन केलं तरी कमीच. आपण जर व्यावहारिक जीवनामध्ये कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला आयडी प्रूफ लागतं, स्वतःचा आयडी प्रूफ लागतो, ऍड्रेस प्रूफ लागतो, पासवर्ड विचारतात, प्रत्येक गोष्टीत व्यवहारात प्रूफ लागतो. पण जर तुम्हाला मी हे आनंद सांगितलं ना वारीचा, त्या वारीमध्ये जर इच्छा झाली नाही यायची तर कोणी काहीच मागत नाही. कसलं पासवर्ड नाही, कसलं आयडी प्रूफ नाही, काही नाही. सगळ्यांची येथे आहे अधिकार, म्हणजे सगळ्यांना अधिकार आहे. लहान या मोठे या लेडीज म्हणजे असं नाहीच तिथे या रे या रे लहान थोर या ती भलती दारी घर. अशी ही वारी खूप अनुभवली मी 5 वर्ष. पण या संसाराच्या रहाट गडग्यामुळे दरवर्षी येणं सोपं नाही होत. पण भगवंताची सद्गुरूची तेवढी कृपा आहे की गाडीनं जायला तरी परमिशन आहे, त्याच्यातच आनंद मानतो. आता काल इंगोले बाबा कसे लाईव्ह मध्ये सगळं म्हणत होते की आता नरोडे सरांचं प्रवचन असेल आणि तंबूत पाऊस येतोय सगळ्यांनी तंबू मध्ये बसायचं. तर आता कुठेतरी असं वाटतं मग आपण पण या कोरोनामुळे जायला नाही भेटलं तर आपण पण असं म्हणत म्हणायचं. आता आमच्या पण मुंबईवाल्यांची निघायची तयारी झाली असेल बरं का. आज उद्या 9 मीला आम्ही निघणार, आमच्या बस रेडी आहेत, देसाई बाबांनी लिस्ट बाबांकडे दिली आहे. आता आपल्याला सुद्धा निघायचंय तिथं मेळावा करण्यासाठी. असं म्हणजे आपण जसं काय वारीतच आहे असं आपण आपल्या मनामध्ये हे करायचं. तर म्हणजे त्या एका विषाणूमुळे आपली वारी रद्द झाली असं खूप वाईट वाटतं. कधी कधी असं वाटतं आज आज आता कळेल शासनाचा निर्णय, उद्या कळेल की गाडी म्हणजे जे पायवारीने जात आहेत ना त्यांची कॅन्सल झाली आहे आणि जे गाडीने जाणार आहेत ना त्यांना परमिशन देणार आहे. असं वाटायचं की आत्ता तरी शासन असा निर्णय घेईल की गाडीवाल्यांना परमिशन आहे म्हणून. पण आणि असं कुठं आता असं आपण ऐकतो की नाही इथे इथे या शहरात एवढं लॉकडाऊन आहे तेवढं लॉकडाऊन आहे, पण अत्यावश्यक सेवा. त्या अत्यावश्यक सेवेमध्ये असं वाटतं की वारी असती तर खूप बरं झालं असतं. असो त्या वारीचं कितीही वर्णन केलं ना तरी आपण कोण जाणे परत कधी पायवारी करायला भेटते. पण आशा आहे कुठेतरी मनात की भेटेल पायवारी करायला. म्हणून आहे ना बिछाना सुद्धा व्यवस्थित जपून ठेवलाय. जर कदाचित पायवारीला जायला भेटलं सद्गुरूच्या कृपेने तर तो बिछानाही जपून ठेवलाय. असो तर आता ह्या कोरोनाच्या याच्यामुळे एवढी परिस्थिती जगामध्ये म्हणजे आता आपण झोपलोय सकाळी उठू का नाही ही सुद्धा शंका आहे. म्हणजे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. म्हणजे या जीवनामध्ये या मानव जीवनामध्ये आल्याच्या नंतर आहे ना खरं सांगू का जर तू सच्चा वारकरी असेल तर त्याने एकदा जरी
बारी ही करून पाहिजे आणि एकदा गेलं ना पुन्हा सांगायचीच गरज नाही की तुम्ही वारीला जा म्हणून, तर आपाप छंद लागणार आहे, काही सांगायची गरज नाही. पण आता असं कुठेतरी असं वाटत की आपण म्हणजे या परमार्थिक लोकांना पाहि केलं नाही आपण, की 3 महिने आपल्याला प्रवचन कीर्तन ऐकायला मिळत नाहीये बरोबर, आणि 3 वर्ष आपल्याला हे परमार्थिक लोक मिळालेली नाहीये. पण आपल्याला कधी कधी असं वाटतं रक्ताची ते नातेवाईक ना एक वेळेस नाही भेटली ना तरी चालेल, पण परमार्थिक लोक म्हणजे नाही भेटली तर असं वाटतं हा कधी कोरोना संपेल, कधी आपला सत्संग चालू होईल, कधी आपल्या माणसांच्या भेटी घाटी होती, खूप असं म्हणजे त्यावेळेस अशी जाणीव होते. असो सेवेसाठी जो अभंग आपण घेतला, हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी दास, पंढरीचा वारकरी वारी चुकोणी देहाल. या अभंग मध्ये साधू संतांनी काय केलं, मागणी मागितली. आता तुम्ही म्हणाल की साधू संत किती श्रेष्ठ असतात, त्यांना मागणी मागायची काही गरज आहे का? खूप श्रेष्ठ म्हणजे तुकाराम, जसं आपण वारीला भगवंताची भेटीला जातो तसं तुकाराम महाराज सुद्धा जायचे, ते सुद्धा पंढरपूरची वारी करायचे. पण 3 माणसं सांगते म्हणजे 3 पॉइंट सांगते मी तुम्हाला की देव संत आणि सर्वसाधारण जीव खूप फरक आहे तिघांमध्ये. मागणीवरून सांगते की साधू संत मागणी का कशी, म्हणजे आपण जो जीव आहे त्याची खूप मागणी असतात, खूप मागण्या, कितीही मागण्या भगवंताने पूर्ण केल्या तरी त्या कधीच पूर्ण होत नाही, त्यांना संसारातल्या मागण्या म्हणतात. पण मागतो तो जीव असतो, संत कधीच मागत नाही काही, आणि देव संत आणि जीव हा सतत काही ना काही गोष्ट मागत असतो, आणि संत कधीच काही मागत नाही, आणि देव हा न मागितल्याशिवाय देणारा असतो. प्रत्येक जीवाचा एक एक स्वभाव बनलेला असतो, प्रत्येक जीवाचा एक स्वभाव बनलेला असतो की मागितल्याशिवाय त्यांना म्हणजे सहज चालता चालता कुठे एखादं मंदिर दिसलं ना तरी देवा आज माझं हे काम होऊ दे असं तसं. साधं पंढरपूरला सुद्धा 900 म्हणतो ना आपण येणारे, तर त्यांची सुद्धा देवाकडे लिस्टच असतो, देवाला नारळ असतो, अगरबत्त्या असतात, म्हणजे आमिष दाखवून देवाकडून लिस्ट पूर्ण करून घेण्याची ही प्रत्येक जीवाची. पण संतांचं तसं नसतं, ते भगवंताकडे काहीच मागत नाही, म्हणून का होईना भगवंत त्यांना न मागतं सगळं देतो. पण मानवी जीवनात म्हणजे जो जीव आहे आपल्या जन्माला आलेला त्याचा स्वभाव हा मागण्यामध्ये, म्हणजे त्याचा स्वभाव एकदा जो लहानपणापासून बनलेला असतो ना तो नाही बदलत. तर प्रत्येक जीवाला स्वभाव, म्हणजे आपण उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या कुत्र्याची शेपू आपण म्हटलं एखाद्या नळीत घालावी, 2-3 महिने घातल्याच्या नंतर ती काढल्याच्या नंतर सरळ होईल का? नाही. तसं मानवी स्वभावाचं एक उदाहरण मी तुम्हाला दृष्टांत सांगते की एक कलेक्टर साहेब आमच्या सारख्या मुंबईच्या ठिकाणी असे ते ड्राईव्ह करत असताना त्यांच्या सिग्नल लागला म्हणून काही कारणास्तव त्यांची गाडी थांब, आणि थांबल्याच्या नंतर तिथे भिकारी म्हणजे अशी 17-18 वर्षाची कवळी मुलगी भीक मागत असताना त्यांना दिसली. त्या गाडीवर असं कलेक्टर साहेबांच्या तिने टकटक केलं आणि म्हटली की काही द्या 4-5 रुपये 10 रुपये असेल तर ते कलेक्टर साहेब त्या मुलीला म्हणाले की एवढी सुंदर दिसतेस, एवढी तरुण आहेस आणि तरी तू भीक मागतेस, तुला काही लाज वाटते का भीक मागायला? कोण म्हणत ते कलेक्टर साहेब त्या भिकारीला म्हणतात. तर भिकारी सुद्धा त्यांना इंग्लिश मध्ये म्हणजे बोलते की ओ माइंड युअर लँग्वेज सर, मी भीक मागते हे मी म्हणजे काय मी माझ्या मनाने नाही मागत, हे आमच्या कुलपरंपरा चालत आलेली आहे, माझ्या आजीने मागितली, माझे वडील मागतात, माझी आई मागते आणि आता तू धंदा माझ्याकडे आलाय, त्यात काय एवढं म्हणतात. तर असं का? तर ते कलेक्टर साहेब म्हणतात की मी
तुझं भीक मागणं बंद करू का? तर ती म्हणते काय करशाल तुम्ही? तर ते कलेक्टर साहेब म्हणतात की मी लग्न करतो ना तुझ्या संग, म्हणजे तुझं भीक मागणं बंद होईल. आणि ते तिच्या मोहात पडले आणि ते असं म्हटले की मी लग्न करतो तुझ्या संग. तर त्यांनी तिच्या संग लग्न केलं. आता लग्न केल्याच्या नंतर भीक मागण्याचा प्रश्न येईल का? कलेक्टर साहेबांचं संग लग्न झाल्याच्या नंतर भीक मागण्याचा विषयच येत नाही, कारण की जेंट्स लोकांच्या पदव्या आपल्याला तसे सहज प्राप्त होतात. बाबा सांगायचे की डॉक्टर म्हटलं की डॉक्टरची बायको कोण? डॉक्टरीन. वकील म्हटलं का वकीलची बायको कोण? वकिलीन. म्हणजे असं प्रत्येक व्यवहारामधले जे व्यवसाय ज्या पुरुषाचा असेल तो. आता लग्न झाल्याच्या नंतर ती कोण झाली? कलेक्टर साहेबांची, कलेक्टर साहेबांची बायको झाली, कलेक्टरीन झाली. बरोबर. आता कलेक्टरीन झाली, त्यांचा संसार खूप सुखात झाला एक दोन महिने. आणि आपल्याकडे अशी प्रथा आहे लग्न झाल्याच्या नंतर नाव घेणं वगैरे. तर असंच एक हळदी कुंकवचं नाही, त्याच्या मित्र कलेक्टर साहेबांच्या मित्राचं बारस मुलाचं बारस असत आणि त्यांना तिथे आमंत्रण दिलेलं असत आणि ह्यांचं जाण्याचं योग तिथे येतो. आता हे नवीन लग्न झालेलं जोडप होत. तर तिथे गेल्याच्या नंतर एक अशी वयस्कर बाई होती, जेवण सगळा कार्यक्रम उरकला आणि आता जेवणाचा कार्यक्रम सुरू होणार होता. आणि तिथे एक वयस्कर आजी त्या कलेक्टर बाईंना म्हटल्या की आपण जेवायच्या आधी तुम्ही एक सुंदर असा उखाणा घ्या म्हणून, की तुमचं नवीन लग्न झालंय म्हणून. आणि तर ती म्हटल्या मला नाही उखाणा घेता येत, तर आपल्याला सगळ्यांना भूक लागेल, आपण पहिले जेवून घेऊ. आजी म्हटली नाही तुम्ही नाव घेतल्याशिवाय जेवायला काही सुरुवात होणार नाही. आता त्या कलेक्टर बाईने नाव घेतलं. तिने काय नाव घेतलं? सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, सोन्याच्या ताटात चांदीची वाटी, चांदीच्या वाटीत दुधाची साय. आणि कलेक्टर साहेबांना भूक लागली, भिक्षा वाट ग माय. म्हणजे ती कोण होती? ती एक भिकारी होती. स्वभाव गेला का तिचा? आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाघ्या, त्याचा योग कोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा योग कोट राहीना, मूळ स्वभाव. आधी होती पट, आधी होती दासी, तिसे केले पट राणी, हिंडने राहीना, मूळ स्वभाव जाईना. तर ती एक भिकारी होती, तिचं रूप समोर आलं. म्हणजे किती काही झालं तरी स्वभावामध्ये बदल होतो का? नाही होत. दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य असं की जो लहानपणापासून या जीवाचा स्वभाव होऊन जातो तो शेवटपर्यंत राहतो. पण साधू संतांचं तसं नव्हतं. तुकाराम महाराज दरवर्षी पायवारीला जायचे, दरवर्षी. ते म्हणजे त्यांना असं वाटायचं की कधी मी त्या पांडुरंगाचं दर्शन घेईन. खूप म्हणजे खूप कासावीस व्हायचे. आणि तसं जर पाहायला गेलं तर तुकाराम महाराजांचं आणि भगवंताचं नातं खूप गोड होत. कन्या सासुऱ्याशी जाई, कन्या सासुऱ्याशी जाय, माघे परतोनी पा. म्हणजे असं तुकोबारायांचं आणि भगवंताचं नातं होत. म्हणजे हे म्हणजे दृष्टांत दिले त्या अभंगामध्ये. आणि तीन दृष्टांत देऊन सुद्धा कमी पडलं तर चौथ्या दृष्टांत म्हणजे चौथ्या चरणामध्ये असं सांगितलं की जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. म्हणजे जशी मासोळी म्हणजे जो मासा पाण्यातून काढल्याच्या नंतर त्याची अशी तडफड होते ना, तस भगवंतापासून दूर राहिलं की तुकोबारायांची अवस्था पाहिजे. तर त्यांना असं वाटायचं की कधी मी भगवंताच्या समोर जाऊन भगवंताचं दर्शन घेईन. ते चंद्रभागेला जायचे, स्नान करायचे, कुंडलिक रायाचं दर्शन घ्यायचे, धावत 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 जाऊन पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये यायचे आणि पांडुरंगाच्या समोर उभे राहायचे. पांडुरंगाच्या समोर उभे राहिल्याच्या नंतर आता दर्शन घेणार आणि तर बघताय तर काय पांडुरंग खाली मान घालून उभा असतो भगवंत. तर तुकाराम महाराज म्हणतात भगवंता मी एवढं 400-500 किलोमीटरचा प्रवास करून तुझ्या समोर आलो, तुझ्या दर्शनासाठी आलो आणि तू हे अशी खाली मान घालून आहेस, तर काही चुकलं का रे भगवंत माझं? तू मला दर्शन का नाही देतस? काही माझी भक्ती करण्यामध्ये कुठे काहीतरी कमी पडलं का?
तर भगवंत म्हणतात नाही हो दुःख भराय, तुमच्या भक्तीमध्ये काहीही कमी पडलं नाही, पण तुमची एवढी भक्ती झाली ना, एवढी भक्ती झाली की त्या भक्तीचं एवढं ऋण झालं की मी तुमच्या नजरेला नजर भिडू शकत नाही, एवढं तुमच्या भक्तीचं ऋण झालं. तर तुकोबराय म्हणतात नाही रे भगदेवा, तुझ्या दर्शनासाठी मी एवढ्या लांबून इथे आलो, तू मला दर्शन दे. भगवंत म्हणतात नाही तुकोबराय, तुमच्या भक्तीचं एवढं ऋण झालंय ना की मी नाही तुम्हाला दर्शन देऊ शकत. आपण व्यावहारिक जीवनामध्ये एखाद्या मनुष्याकडून काही 4-5 हजाराची मदत घेतली आणि त्याला सांगितलं आपण की ह्या या तारखेला मी तुझे पैसे देईन, पण जर नाही दिला आणि तो माणूस आपल्या समोर आला तर आपल्याला कसं म्हणजे त्याच्या नजरेला नजर घालून आपण भेटू नाही शकत. तसं कर्ज झालं बरं कसं आपल्याला होतं, तसं तसं भगवंताला झालं होतं. कोणाबद्दल? की तू कोबरायांबद्दल. की कसलं ऋण झालं होतं? त्यांच्या भक्तीचं ऋण झालं होतं. की तुझी भक्ती एवढी झाली आहे की आणि त्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर झालंय, त्यामुळे मी तुझ्या दृष्टीला दृष्टी नाही मिळू शकत. तर तू खूप बराय म्हणतात की देवा तू मला दर्शन देण्यासाठी मला काय करावं लागेल. तर दर्शन देण्यासाठी काय करावं लागेल? तर भगवंत म्हणतात की तू खूप बराय मी तुम्हाला दर्शन देईन, पण तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागणी मागा तर मी तुम्हाला दर्शन देईन. आता तसं वास्तविक पाहायला गेलं तर तू खूप बराय आणि मागणी, त्यावेळेस तू खूप बराय म्हणतात की भगवंता आमच्या वडिलांच्या रीती प्रमाण रीती वडिलांच्या घराण्यापासून ही रीत चाललेली आहे वारीला येण्याची, आणि अजूनही एक रीत आहे की वडिलांची रीत जाणत असे काही मागणे हे अम्मा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे वडिलांची रीत जाणत असे काही मागणंच नाही आमच्याकडे. म्हणजे माझ्या आजी आजोबा वडील आई वडील यांनीही कधी काही मागितलं नाही, मी कसं मागू भगवंत तुझ्याकडे? तर भगवंत म्हणतात काहीतरी माग, जर तुला दर्शन घ्यायचं असेल तर काहीतरी माग. तर त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं अभंगाचं पहिलं चरण, हीच भावी माझी आस. आस म्हणजे काय? आस म्हणजे इच्छा. प्रत्येक माणसाची काही ना काही इच्छा असते. व्यावहारिक जीवनातलं मी स्वभावच सांगितलं की जीवाच्या काहीही इच्छा असतात, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. पण तुकोबरायांची आस काय होती, इच्छा काय होती? हीच भावी माझी आस आणि जन्मोजन्मी तुझा दास, म्हणजे तुझा दास करून ठेव अशी मी इच्छा प्राप्त करतो, अशी मी मागणी मागतो की तुझा दास मला. तर भगवंत गालात हसले, महाराज तू खूप बरं आहे, तुम्ही जे मागितलं तेही माझच मलाच मागितलं की म्हणजे तुमची भक्ती कसं मी हे करू, तुम्ही माझीच इच्छा केली. तर अशीही संतांची इच्छा की हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास, म्हणजे तुझा दास होण्याची माझी ही इच्छा पूर्ण कर, मागणी पूर्ण कर. आणि त्यानंतर भगवंताने सांगितलं की अजून काय हवंय तुकोबराय तुम्हाला? की तेव्हा तुकोबराय म्हटले की मी जे दरवर्षी तुझ्या भेटीसाठी या पंढरपूरला येतो, तुझ्या दर्शनासाठी येतो, तर ही माझी अखंडित चालू राहू दे. पंढरीचा वारकरी वारी ती कधीही चुकू देऊ नको. आणि अशी मागणी तुकोबरायांनी भगवंताकडे मागितली. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की संत संग देई सदा, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा पल्लो. म्हणजे संत संग आता आपण असं म्हणतो, म्हणजे काही काही आपण आता मी कोणचं तरी लाईव एकताईंचं कीर्तन ऐकलं की त्या तिथी त्यांनी असं म्हटलं की बाभळीवरी मुंगळा घाली रझारा, असं कोण आमचे सद्गुरुनाथ म्हणायचे. आणि कोणीतरी आपल्याच साधकांनी एक कमेंट केली की हे प्रमाण कोणाचं आहे बाभळीवरी मुंगळा, तर त्या ताईने खूप सुंदर उदाहरण दिले की असं आमचे सद्गुरुनाथ म्हणायचे. आणि सद्गुरुनाथ त्यांनी जसं आम्हाला परमार्थ सांगितला तसं आम्ही फॉलो करतो की बाभळीवरी मुंगळा घाली रझारा ताईशा यांच्या वारा, पण तसं तिथं त्यांनी तसं घेत आणि मग स्वतः कसे बाबा पंढरपूरला जायचे
म्हणजे त्यांनी तिथं असं नाव नाही ठेवलं की जे असे दिंडी पालखी सोहळे वाऱ्या करतात, त्यांचं नाव नाही ठेवलं. ते स्वतःही वारीला जायचे, पण त्यांचा एक भाव होता. म्हणजे ते का वारीला जायचे हेही सुद्धा बाबा सांगायचे की वारी दर. आणि हे खरं आहे की बाबांनी दरवर्षी वारी केली, आणि ते कुठल्या तरी एका समाजाच्या कुठल्या तरी एक समाज आहे, मला नाव नाही सांगता येणार आता, की तिथे बाबा त्या आश्रमावर उतरायचे. आणि म्हणजे बाबा म्हणायचे की हेतू काय वारीला जायचा, तो हेतू आपल्याला आपण जो वारी करतो तो आपल्याला कळायला, की होतील संतांची या भेटी आणि सांगू सुखाची या गोष्टी. तिथं संत मंडळ भेटतात, संतांचा संघ म्हणजे ते सत्संग आपल्याला मिळतो. आणि तो सत्संग न मिळाल्याच्या नंतर आता आपण 3 महिने बघतोय की आपण किती मुकलोय त्या सत्संगाला या कोरोनामुळे, की कुठेतरी अशी उणीव भासते. तर तो सत्संग तिथे मिळतो म्हणून वारीला जायचं. आणि सुखाच्या गोष्टी म्हणजे घरादारानं सुख नाही सांगितलं की संतांच्या भेटी होतील आणि त्याने आनंद प्राप्त होईल. तसंच महाराजांनी या अभंगामध्ये तिसऱ्या चरणात सांगितलं की संत संग देई सदा. संग संगत ही खूप गरजेची आहे जीवनामध्ये. आपण तसं वास्तविक पाहायला गेलं तर आपल्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना जशी संगत खूप गरजेची आहे, तशी परमार्थिक याच्यामध्ये सुद्धा संगत खूप गरजेची आहे. कोणत्याही मायबापांना, कोणत्याही आई वडिलांना असं वाटतं की आपल्या लेकरांनी ही संगत कशाची करावी, चांगल्याची करावी. की चांगल्याची संगत केल्याच्या नंतर कुठेतरी चांगलं नाव निघतं. आपण रस्त्याने चालत असताना चांगल्या माणसाच्या संगतीने चालल्याच्या नंतर आपल्याला लोक चांगल्या दृष्टीने बघतात. म्हणजे संगत ही खूप खूप महत्वाची आहे. आणि जर आपण काहीतरी घाणेरडे कृत्य केले, व्यसन केलं, तर आपल्याला हे सगळं होतं संगतीनंच होतं. आणि तेव्हाही म्हणजे जी संगत वाईट असेल तर ती आपल्याला अधोगतीला नेत असते. म्हणून संगत करताना ही देखील चांगल्याची करायची असते. तसं परमार्थिक याच्यामध्ये संगती गरजेची आहे. संतांची संगत म्हणजे संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. तो श्रीपती जर प्राप्त करायचा असेल तर संतांची संगती गती. तेच संत, तेच सद्गुरु, तेच आपल्याला वाट दाखवतात. म्हणजे संत म्हणजे असं कोणी बाबांच्या म्हणण्याप्रमाणे व्याख्या करायला, म्हणजे बाबा सांगायचे त्याप्रमाणे आपण व्याख्या केली तर खूप सोपं सांगायचे बाबा. म्हणजे बाबा सांगायचे की संत म्हणजे असं भगवी कपडे घालणारा, दाढी वाढवलेला, त्याला संत म्हणून चालणार नाही. किंवा बाबा म्हणायचे असं निळा कपडा जर घातला तर तो फिटर होईल का, काळा कोट घातला तर तो वकील होईल का. तसं या जगामध्ये कोणी कोणालाही संत म्हणायचं नाही. हे आपल्याला बाबांनी खूप म्हणजे आपल्या साधक लोकांचा मार्ग चुकू नये, फसू नये म्हणून बाबांनी खूप आपल्याला खूप सोप्या भाषेत आणि खूप सविस्तर विश्लेषण करून सांगायचे की संत म्हणजे दाढी आणि भगवी कपडे घालणार नाही, तर संत म्हणजे ते ज्ञान सांगणारे, त्यांना संत हे पदवी किंवा त्यांना संत हे म्हणायचे. ते ज्ञान म्हणजे ते कोणतं ज्ञान, ते ज्ञान पैगा भरवे, जरी मणी अति आणावे आणि तरी संत या भजावे सर्वस्वे. तर ते संत आणि त्या संतांची संगत गरजेची आहे. की जे संत खरे ज्ञानाची आपल्याला ओळख करून देतात, ते नाम सद्गुरु मार्फत देतात, तर त्या संत संगतीची तो संत संघ सर्व काळ मला द्या अशी महाराजांनी या अभंगामध्ये तिसऱ्या चरणात इच्छा केली. आणि आपणही तेच इच्छा करावी की संतांचा संघ सर्व काळ. संघ हा महत्वाचा आहे. व्यावहारिक जीवनामध्ये उदाहरण द्यायला गेलं तर जे पाणी असत, पाणी पाण्यामध्ये जर आपण साखर टाकली, चहा पावडर टाकली, तर त्याचं काय म्हणतो, बोल बनतो, चहा बनतो. आणि त्याच पाण्यामध्ये मीठ मिरची मसाला टाकला तर त्याची भाजी बनते, त्याने पोट भरतं, चहाने तलप जाते, पाण्याने तहान जाते. असं पाण्यामध्ये कसली तरी संगत हे केली तर ते प्रत्येक गोष्टीची गरज हे होती. आणि त्याच पाण्यामध्ये जर आपण म्हणतात ना गुळ सडलेला गुळ टाकून काय ती प्रक्रिया आहे माहित नाही, ऐकलेलं सांगते, तर त्याच पाण्यामध्ये अशी संगत जर वेगळी झाली तर त्या दारूपाई त्या दारूची जर संगत झाली तर कितीकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत त्या दारूमुळे, त्या व्यसनामुळे. आणि ती संगत पाण्याने कशाची संगत केली, त्याच्यामुळे दारू तयार झाली आणि त्या दारूच्या संगतीमुळे आपण बरोबर झालो. तर असं हे संगतीचं उदाहरण सांगायला गेलं तर म्हणून संगत ही प्रत्येकाची. आपण अजून एक शेतातलं उदाहरण सांगू शकते मी तुम्हाला की आता 2-3 महिने गावी राहण्याचा प्रयत्न आला, पाट्याला पाणी घालणं म्हणजे
मोटर चालू करणं, बारं देणं. आता जिन्हा तिथलं पाणी असत तेच मोटारीत असत, पण शेतामध्ये आपण काहीतरी लागवडी करतो, मिरच्या, कारलं आणि ऊस, तीन उदाहरण घेऊ आपण. पाणी एकच आहे, ऊसाला गेलं की गोड होत, तेच पाणी जर मिरचीला गेलं तर ते तिखट होत, आणि तेच पाणी जर कारल्याला गेलं तर ते कडू होत. पाणी एकच आहे, पण ज्याच्या त्याच्या संगतीमुळे तस तस त्या पाण्यामध्ये त्याच रूपांतर होत. म्हणून संगती खूप गरजेची. तस संत संग द्या असं तुकोबारायांनी भगवंताकडे मागणी केली. तसं पाहायला गेलं तर संतांच्या मागण्या ना आपल्या मागण्यामध्ये खूप फरक आहे, खूप फरक. मागणी पर अभंग म्हणजे वर्णन करण्यासारखे नाही. अजूनही एक अभंग तुकोबारायांचा आहे की हे चिदान देगा देवानी तुझा विसरण व्हावा, गुण गाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे भक्ती मुक्ती संपदा संत संग देई सब. त्याच्यातही संत संगती सोबत येणार. गुण म्हणजे तुझं गुण माझ्या मुखामधून सतत वर्णन असू दे तुझ्या मुखा, म्हणजे तुझ्या गुणाचं वर्णन माझ्या मुखामध्ये असू दे. असं एक अभंग आहे की मुखाने भगवंताचं नाम, कानाने भगवंताचं कीर्तन म्हणजे ऐकणं, भगवंताला पाहणं, या सगळ्या मानवी जीवनामधल्या इच्छा नाही येतात, त्या फक्त संतांच्याच इच्छा होत्या. पण असो तसा आता आपला विषय चाललाय की ह्या अभंगाचं हीच व्हावी माझी असं. पण मागणी सांगितली त्याच्यामुळे मला हा अभंग सांगावा लागला की संतांनी ज्या ज्या मागण्या केल्या, ज्या ज्या मागण्या केल्या त्या भगवंताबद्दल केल्या. असो तर या तिसऱ्या चरणात संतांनी सांगितलं की संतांची संगत द्या आणि ती सर्व काळ द्या. अखंड प्रेमाचा कल्लोळ म्हणजे त्या प्रेमामध्ये कल्लोळ म्हणजे खूप खूप आनंद आहे. जसं आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाचा आनंद हा उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे, जसं संतांना त्यामध्ये आनंद आणि आपल्यालाही त्या गोष्टीची म्हणजे एकदा का तळमळ लागली तर त्या आनंदामध्ये खूप 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 त्या असो. तर हा सगळा आनंद आणि ही मागणं प्राप्त कशामुळे होईल? तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. गर्भवास म्हणजे या मानव जीवनामध्ये आलं तरच आपण या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो, हा आनंद उपभोगू शकतो. तर संत महाराज सगळे असंच का मागतात? इतका मानवी देह श्रेष्ठ आहे का? तर हो, खूप. जसं काव टाळी वाजवताना हातात सहज सहजी कावळा सापडावा तसा हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे, आणि या नरदेहाचा आपण चांगल्या मार्गाने वापर केला. कारण की याच देही घडे देवाचे भजन, इतर योनियांच्या ठाई हा विचारच नाही. म्हणजे आपण कधी असं पाहिलंय का की काही म्हशी भजन करतात? गाढव कधी वारीला जाताना पालखी सोहळ्यात चाललेली पाहिलेत का? हे सगळं कोण करतो? एक मनुष्यच करू शकतो. मानवी जीवन म्हणजे इतका श्रेष्ठ आहे मानव देह, आणि तो आपल्याला भगवंताने दिलाय तर तो फुकट घालून जमणार नाही. म्हणजे एका ठिकाणी तर तुकोबाराय म्हणजे स्वतः या गर्भवासामधलं मागणं मागतात, ती गर्भवास मध्ये म्हणजे मानवी जीवनामध्ये येण्याची इच्छा करतात. तसं वैकुंठाला तुकोबाराय गेले आणि पुन्हा या मानवी जीवनाची त्यांनी इच्छा केली. अशा प्रकारची तीन वेळा त्यांना तरी या म्हणजे हे सगळ्यांना ज्ञात असेल की तीन वेळा तुकोबारायांना या भूमीवर यावं लागलं. तर इतका हा मानव देव श्रेष्ठ आहे आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. असो माझ्या अल्पशा मतीने मी सद्गुरूच्या कृपेने थोडस काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीला सांगितलं की मी कोणी कीर्तनकार प्रवचनकार नाही, माझ्या सद्गुरूच्या कृपेने मी जे सांगण्याचा प्रयत्न केला तर ते तुम्ही गोड मानून घेतलं असेल. काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष म्हणून, आणि बरोबर असेल तर ते माझ्या श्रीपाद बाबांचं, रामदास बाबांचं. आणि पुन्हा एकदा असं सांगणं माझं की जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाने एकदा तरी ही वारी करावी. असो तसं पाहायला गेलं तर परमार्थ प्राप्तीसाठी खूप साधनं सांगितली, खूप साधनं सांगितली. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, पण आपल्या बाबांनी आपल्याला जो मार्ग सांगितला ना सुलभ आणि सोपा, तो भक्ती मार्ग.
तो भक्ती मार्ग सगळ्यात सुंदर आहे आणि तो आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना सहज करता येईल. ज्ञान मार्ग भक्ती मार्ग खूप अवघड आहे, तर भक्ती मार्गाने त्या प्रभूच प्राप्ती करायची हे आपल्याला सद्गुरूंनी सांगितलंय. असो, मी जो बोलण्याचा प्रयत्न केला तर माझे हे बोल मी ते संपवते आणि सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्तम. आणि पुन्हा मी इथे संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा यांचे ऋण व्यक्त करते. त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून त्यांचे आभार. आणि